विकासाचा ध्यास म्हणजे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीच आयोजित केलेला सिल्लोडचा कृषी महोत्सव देखील वादात सापडलाय. या प्रकरणाची सरकार गंभीर दखल घेईल आणि चुकीचं आढळल्यास कारवाई करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलंय. या महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना कृषी केंद्रांना निधी जमवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. अब्दुल सत्तारांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. सरकारची तरतूद करून त्या ठिकाणी घेतात. सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाला वेठीस धरलंय. मी अधिकाऱ्यांची नावं घेत नाही. अधिकारी म्हणले दादा आम्हाला कोट करू नका, परंतु आम्हाला न विचारता आमचे तिथं फोटो टाकलेले आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये हे काही माहिती नाही. अध्यक्ष महोदय, ही बाब अतिशय गंभीर आहे. तुम्ही कुठल्या हे प्रवेश पासचा रंग वेगवेगळा छापलेला आहे, त्याच्यामध्ये प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्वर लिहिलेलं आहे, तरी ही रक्कम टाकण्याचं सोयीस्कररित्या त्यांनी टाळलेलं आहे. साधारण महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला 5,000 रुपये वसूल करून द्यावे असं कंपल्शन केलेलं आहे. हे कशाचं जोखत आहे? हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाहीये? हे काय अधिकार तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस काय शपथ घेता? आपण जो मुद्दा मांडला जरूर त्याची माहिती घेण्यात येईल आणि माहिती घेऊन त्याची वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती आपल्या समोर मांडा. लक्ष आणि सिल्लोड महोत्सवाच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्याची गंभीर दखल ही शासन घेईल आणि या संदर्भात जर कुठेही असं चाललं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ही सरकार करेल.